ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाड्या शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. भोसरी येथे बैलगाडा प्रेमींनी भंडारा उधळत जल्लोष केला, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. बैलगाडा शर्यतीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्वही केले होते. अखेर केंद्र सरकारने आपली मागणी मान्य केली असून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. त्याबद्दल केंद्र सरकार तसेच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार त्यांनी मानले, असे मत रामकृष्ण टाकळकर यांनी व्यक्त केले. गेले 2 वर्षापासून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला बैलगाडा शर्यती या 2 वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बंद होत्या. केंद्र सरकार वन व पर्यावरण खात्याचे मंत्री माननीय जावडेकर साहेब यांच्या प्रयत्नांनी गॅजेटमध्ये बदल करून बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळालेली आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांना मनापासून खूप अत्यानंद झालेला आहे आणि तो आनंद आम्ही आज फटाके वाजवून पेढे एकमेकांना भरवून आणि आमच्या खंडोबाच देवाचं जे लेणं आहे भांडार उधळून आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे. भविष्यात आता नवीनच गॅजेट प्रसिद्ध झालेलं आहे, नवीन नियम आणि अटीचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करू आणि त्या अटींना अधीन राहूनच आम्ही जे काही शर्यत होईल त्या अटींना पालन करूनच नवीन शर्यत होईल. या पुढील काळामध्ये ही शर्यत कायमस्वरूपी चालू राहावं या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांना मार्गदर्शन करून पूर्ण नियम आणि अटी पाळण्याचं सगळ्यांना मार्गदर्शन करत आहोत.